कोरोना के प्रकोप से लॉकडाउन संचार बंदी के बाद जरूरतमंद लोगों के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा की जाएगी 4,000 लोगों की मदद। लॉकडाउन संचार बंदी के कारण प्रभावित हुए कृषि उत्पन्न बाजार समिति हिंगनघाट में कार्यरत गरीबों, सफाई कर्मचारी, हमाल, बिहारी कामगार, इनकी मदद के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति भी आगे आई है। उन्होंने कृषि उत्पन्न बाजार समिति हिंगनघाट 500 गरीब व असहाय लोगों को प्रत्येक परिवार को जीवनावश्यक अनाज का किराना व सामग्री की दी है। इस अवसर पर कृषि उत्पन्न बाजार समिति के अध्यक्ष नवनिर्वाचित मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति के सदस्य सुधीर बाबू कोठारी ने बताया कि कोरोना वायरस के कारण सभी वर्ग के लोग प्रभावित है, तब बाजार समिति में काम करने वाले लोगों के लिए हमने हाथ बढ़ाया है। उसके साथ हम 4,000 लोगों के लिए जीवन आवश्यक वस्तु की किट बनाई है, उसमें हिंगनघाट शहर, हिंगनघाट ग्रामीण के जरूरतमंद लोगों में वितरित किया जाएगा। लेकिन प्रतिदिन कमाने वाले इन लोगों को काम नहीं मिलने के कारण भूखा सोना पड़ रहा है। कोई भी भूखा न रहे, इसका ख्याल रखते हुए अपने निजी कोष से जरूरतमंदों के बीच अनाज किराना पैकेट का वितरण किया गया है। इस बारे में कृषि उत्पन्न बाजार समिति के अध्यक्ष सुधीर बाबू कोठारी इन्होंने ये सविस्तर जानकारी दी है। 4 अप्रैल 2020 हिंगनघाट बाजार समिति कडून बाजार समिति मध्ये काम करणारे सर्व घटक, उदाहरणतः तिथले महिला कामगार, तिथले हमाल, तिथले मापारी, तिथले बिहार वरून आलेले हमाल मंडळी, कोरोना व्हायरसमुळे मागील 9 दिवसापासून 10 दिवसापासून पूर्ण हिंदुस्थानमध्ये लॉकडाऊन आहे आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण लोक, म्हणजे जे लोक रोज मजुरी करतात, रोज काम करतात, रोज पैसे कमवतात आणि आपला प्रपंच चालवतात, अशा लोकांना उपासमारीची वेळ आली आणि त्याच्यामध्ये बाजार समितीमध्ये काम करणारे साधारणतः हे जे घटक मी सांगितले ते अंदाजे 500 लोक यांना आज बाजार समितीच्या माध्यमातून साधारणतः प्रत्येकी 500 रुपयाचं किराणा वाटप करण्यात आला। किराणा वाटप करण्याचं मागचं दृष्टिकोन असं होतं की धान्य लोकांना कंट्रोलमधून मिळून जाते, 2 रुपये किलो 3 रुपये किलो मिळून जाते आणि सरकारने मोफत धान्यसुद्धा पुढच्या 3 महिन्यासाठी कबूल केलेलं आहे। म्हणून धान्याची मदत फक्त बिहारी हमालांना केली, कारण की त्यांचं जो रेशन कार्ड नाही आणि बाकीचे जे घटक आहेत साधारणतः 350 लोक, 166 बिहारी हमाल आणि 350 ते 400 बाजार समितीचे अन्य घटक यांना प्रत्येकी 500 रुपयाच्या किराणाचं वाटप करण्यात आलेलं आहे। आता हे साधारणतः 550 ते 600 लोक बाजार समितीचे घटक झाले। याच्या व्यतिरिक्त हिंगणघाट शहरामध्ये व हिंगणघाट ग्रामीणमध्ये जिथे जिथे आर्थिकदृष्ट्या कमजोर लोक आहे, अत्यंत कमजोर लोक आहे, त्यांच्याकडून त्यांना बाजार समितीच्या माध्यमातून किराण्याचं वाटप होणार आहे। अशी काही लोक असतील हिंगणघाट शहरामध्ये आणि हिंगणघाट ग्रामीणमध्ये की त्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही, त्यांना कंट्रोलच्या दुकानातून धान्य मिळू शकणार नाही, अशा लोकांना किराणा आणि धान्याची दोघांची मदत बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि साधारणतः बाजार समिती हा उपक्रम 4,000 लोकांना मदत करण्याची आजची आपली मानसिकता आहे। 14 तारखेनंतर या लॉकडाऊनचं आणखीन काय होते आज सांगणे कठीण आहे। 14 तारखेनंतर जर लॉकडाऊन वाढलं तर परत आम्ही बाजार समितीच्या संचालक मंडळ बसून परत या गोष्टीचा फेरविचार करणार आहोत आणि आजच्या प्रसंगी आम्ही 4,000 लोकांना धान्य आणि किराण्याची मदत करणार आहोत।